साधारणतः 4.5-5 लाख रुपयाला खर्च झालेला आहे. बाग आहे 2.5 ते 3 एकर बाग आहे. मी साधारणतः 4.5-5 लाख रुपयाला खर्च झालेला आहे आणि अपेक्षित उत्पन्न 1-20 लाखापर्यंत होतं. आता ही प्रचंड नुकसान आहे गारपिटीमुळं. पूर्ण प्लॉटच कॉलॅप्स झालेलं आहे. ते ठिबकच्या पाईप असेल त्याच्यामुळं आता ही शेतकऱ्याच्या शासनानं त्याला किती मदत देते आमचा उत्पादन खर्च दिला तरी. गारपीट झाली, मोठं नुकसान झालं. यापूर्वी देखील गारपीट झाली होती, त्यावेळेस देखील अयोध्या दौरा ठरला होता, काल देखील झाला आहे. कसं बघता एकंदरीत परिस्थिती, सरकार शेतकऱ्यांबाबतीत सकारात्मक आहे काय वाटतं आपल्याला? या महिन्यात 2 वेळा आमच्या भागात, आमच्या जिल्ह्यात गारपीट झाली आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मागच्या दिवशी सरकारनं सांगितलं अधिवेशन काळात की आम्ही तात्काळ पंचनामे करून मदत देऊ. अद्यापर्यंत ती मदत आलेली नाही. आत्ताही सरकार सांगते की आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, भरीव मासे मदत देऊ. परंतु आता पंचनाम्याचे आदेश जरी दिले असले तरी आपल्याला आठवत असेल की 2022 ऑक्टोबरमध्ये सततचा पाऊस झाला होता आणि त्यावेळेसही सरकारनं अशीच घोषणा केली होती आणि त्या घोषणेप्रमाणे त्यावेळेस पंचनामे झाले, त्याप्रमाणे प्रशासनाला रिपोर्ट गेले. परंतु गेल्या 7 महिन्यापासून सरकार त्यावर अभ्यास करतंय, त्यात सततच्या पावसाचा 1 रुपयाही अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे फक्त घोषणा करणं आणि शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ करणं हे या सरकारचं काम चाललं आहे. सांगताना सांगतात की ते आमचं सर्वसामान्य सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, एकाही शेतकरी आमच्या सरकारमध्ये आत्महत्या करणार नाही असं सांगितलं जातं. परंतु दररोज शेतकरी आत्महत्या करतोय, दररोज शेतकरी मृत्यूला कवटरतोय. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांच्या संयमाची सीमा न बघता शेतकऱ्यांना आता घोषणा करण्यापेक्षा मदत कशी त्याच्या खात्यावर मिळेल ह्यासाठी काम केलं पाहिजे. आणि ही जर सरकारनं मदत सततच्या पावसाचं लवकर केली नाही शेतकऱ्यांना, तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुमची भूमिका काय असणार आहे पक्ष म्हणून? तुम्ही काय त्याच्यासाठी आंदोलन पुकारणार आहे किंवा कसं असणार आहे? आमची भूमिका पक्ष म्हणून, आम्ही नेहमीच उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी काम करत आलो आणि इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD Live मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.